नमस्कार चवीला काही सांबट काहीस गोड आणि थंडगारसं कैरीचं पणं कसं बनवायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत वेळ न वाया घालवता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी पहा इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या आपल्याला व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन कैऱ्याचा वापर केलेला आहे याचा देटाकडचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून यामधील जो चीक असतो रुचिक असतो तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर पहा यामध्ये तुम्हाला दिसेल की पांढरट असा यामधून जो रुचिक निघतो तो पूर्णपणे अगोदर काढून घ्यायचा आहे आज जे आपण पण बनवणार आहोत ते एकदम कमी आणि मोजक्या साहित्यामध्येच बनवणार आहोत याला फक्त तीन साहित्य लागतात आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आपण हे पण बनवणार आहोत तर कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आता मी एक कुकर घेत आहे आणि यामध्ये या कैऱ्या ठेवून आपण या, या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे एक झाकण लावून गॅसवरती मी दोन शिट्ट्याच्या काढून घेणार आहे तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपी पटकन तुमच्यापर्यंत पोचतील तर पहा आपल्या कुकरला दोन शिट्ट्या काढून झालेल्या आहेत इथे कैरी मी कुकरमधून काढून घेतल्या आहेत आता याचा गर आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तर एका चमच्याच्या मदतीने पहा मी पूर्ण हा गर असा जो आहे तो काढून घेत आहे थंड होऊ द्या आणि मग याचा गर आपण काढून घेऊया तर याचा पल्प आपला कलेक्ट करून झालेला आहे तर दोन कैऱ्यांपासून पहा आपला एवढा गर निघलेला आहे आता हा गर जो आहे तो एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करत आहे तर आता पल्प आपला ट्रान्सफर करून झाला की पहा इथे हा एक वाटी आपला पल्प आहे त्यासाठी मी एक वाटी हा बारीक चिरवून घेतलेला गूळ आहे आणि दोन ते तीन वेलची बारीक कुटून घेतलेल्या आहेत आता गूळ घेतलेला जो आहे तो आपण गर या गरमध्ये टाकणार आहोत आणि हाताच्याच मदतीने आपण हा पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मिसळून घ्यायचा आहे इथे मी मिक्सरचा वापर करणार नाही पदार्थांचं एक तापमान ठरलेलं असतं म्हणजे तुम्ही मिक्सरवरती जेव्हा पल्प फिरवाल तर तापमान त्याचा कमी जास्त होईल आणि चवीमध्येही फरक लागतो तर मी हाताच्याच मदतीने पूर्णपणे यामध्ये पहा असा गूळ मस्त वितळून घेतलेला आहे आता इथे मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि हा जो गर आहे तो यामधून आपण गाळून घेऊया म्हणजे ज्या काही यामध्ये गुठळ्या असतील गुळाचे खडे राहिलेले असतील ते निघून जायला मदत होईल तर मिक्सरमध्ये जेव्हा आपण हा पल्क फिरू तर जास्त दिवस आपण याला स्टोअर करू शकत नाही कारण की तो काळा पडण्याची दाट शक्यता असते म्हणून या पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि स्टोअरही एक दोन महिन्यासाठी करू शकता तर गाळून झाल्यानंतर यामध्ये आपण वेलची मिसळायची आहे यामुळे पण्याला असा एक मस्त वेलचीचा वास येतो आणि फक्त तीन साहित्य गूळ वेलची आणि केरी हेच आपण यासाठी वापरलेलं आहे रंगही तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे आता हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते व्यवस्थित असं काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजला स्टोअर करणार आहे आणि पनही मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवणार आहे तर हवं हो तेव्हा तुम्ही हा पल्क घेऊ शकता आणि पणं बनवू शकता पणं बनवण्यासाठी इथे एक पातेल घेतलेलं आहे आणि पहा जो चमचा तुम्ही वापरणार आहात तो शक्यतो कोरडाच असला पाहिजे म्हणजे जो आपला पल्प आहे गर आहे तो पटकन खराब होणार नाही आता मी दोन ग्लास पण बनवणार आहे एका ग्लाससाठी तीन चमचे गर याप्रमाणे मी सहा चमचे गर इथे वापरणार आहे तर हवं तेवढे ग्लास तुम्ही असा जर पल्प बनवून ठेवला तर पने बनवू शकता आता यामध्ये मी एक तांब्या म्हणजे दोन ग्लास थंड पाणी ओतणार आहे पाणी ओतून हो झालं की आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना फ्रुटी देण्याऐवजी घरी बनवलेलं पण तुम्ही नक्की देऊ शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे पणं आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात तर इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि यामध्ये मी थोडासा बर्फ टाकणार आहे बर्फ नाही टाकला तरी चालेल कारण इथे आपण थंड पाणी वापरलेलं आहे तर पहा एकदम मस्त थंडगार असं आपलं कैरीचं पणही ते तयार आहे आणि उन्हामधून जर तुम्ही आला कोणी घरी आलं असेल तर पटकन बनवून तुम्ही इझिली हे देऊ शकता भेटूया अशाच पुढील रेसिपी बरोबर <स्याँगा>